नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण गुणाकाराची अशी एक साधी सोपी ट्रिक पाहणार आहोत, जेणेकरून कोणत्याही संख्येचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल. प्रथम आपण दोन अंकी संख्यांचा गुणाकार कशा पद्धतीने करतात ते पाहूया. पहा, इथे गणित घेतलं आहे 75 × 88. तर यामध्ये आपण या पद्धतीमध्ये गुणाकार करताना पहिल्या संख्येची मांडणी वर आडव्या पद्धतीने 7 व 5 असे लिहिले. त्यानंतर दुसरी संख्या 88 ती उभ्या पद्धतीने मांडली, 8 8 अशी लिहिली. त्यानंतर दोन अंकी संख्यांचा गुणाकार आहे म्हणून 2 उभे बॉक्स आणि 2 आडवे बॉक्स अशी मांडणी करून घेतली. आता यामध्ये वरील बॉक्समध्ये एक तिरपी रेषा मारून या बॉक्सचेही 2 भाग केले. असे प्रत्येक बॉक्सचे आपण 2 2 भाग करून घेतले. तर हे 2 भाग अशासाठी की या 2 संख्येचा गुणाकार केल्यानंतर येणारा दशकांक यावरील रकान्यात व येणारा एककांक या रकान्यात लिहायचा. आता पहा, आपण गुणाकाराची क्रिया करूयात. यामध्ये 8 आणि 7 गुणाकार प्रथम करायचा. 8 × 7 = 56, म्हणून पहिल्या बॉक्समध्ये 56 मधील 5 हा दशकस्थानचा अंक इथे व 6 हा एककस्थानचा अंक इथे लिहायचा. त्यानंतर ह्या 8 ने पुन्हा 5 ला गुणायचे. 8 × 5 = 40, दशकस्थानी 4 येईल, एककस्थानी 0 येईल. आता खालील 8 अंकाने ह्या 8 अंकाने पुन्हा 7 ला गुणायचे. 8 × 7 = 56, दशकस्थानी 5, एककस्थानी 6, म्हणून असे लिहिले. ह्या 8 ने पुन्हा 5 ला गुणायचे. 8 × 5 = 40, म्हणून दशकस्थानी 4, एककस्थानी 0. आता यापुढे आपण ह्या शेवटच्या रखाण्यामध्ये जो अंक आहे तो आहे तसाच लिहून घ्यायचा. आता यामध्ये हा तिरपा रखाना आहे, त्यामधील अंकांची बेरीज करायची. 6 + 4 = 10 आले. 10 मध्ये 0 मिळवला, 10च राहील, म्हणून 0 आला. 1 इथे मिळवला. आता या रखाण्यातील बेरीज करायची. 6 + 4 = 10 10 + 5 = 15 15 × 1 = 16. 16 × 6 लिहिले. 1 पुन्हा इथे लिहिला. 5 + 1 = 6. हे झाले आपले उत्तर. सरावाने क्रिया फास्ट होऊन गणित काही सेकंदामध्ये आपल्याला सुटू शकते. 75 × 88 = 6660 अशा पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो.